खूप टेन्शन आलं होतं. म्हणलं येते का नाही बाई, कॅन्सल करावं लागतं की काय. या गोवर्धन या. काय छान दिसते लेकरू, आता डोक्याला बाशिंग बांधलं की नवरा तयार. आजच लग्न नाही लावायचंय, आज फक्त ओटीचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे ना? हा ना बाप्पा. अरे एकदा ओटी भरली की लग्न लागायला किती वेळ लागतोय. आज टेन्शन घेऊ नकोस, फक्त एन्जॉय कर. नागपूरकर, त्याच्या चेहऱ्यावर असं बळी द्यायला नेतात असे भाव काय तो? एक प्रकारचा जसा बळीच ना. काय नक्षत्रासारखी दिसते सून माझी. विनया, बायकोचं कौतुक करायला शिक आतापासून. बघ माझ्याकडून शिक काहीतरी. कौतुक केलं की अंगावर मास चढत, हे बघ माझा परिणाम काय आहे. आहे बाबा. सुनबाई. अगं सुनबाई. हाय. ये पाटावर बसते ना. अगं इकडे तिकडे इकडे रांगोळी. तुमच्या कशा झाला? बघ माझं लग्न आधी झालंय, मी सिनियर होतो. त्याच्या पाया पडू नकोस, पण वहिनी म्हणून जर पाया पडायचे असतील तर माझ्या पाया पडू शकतो. राहू दे, नको पडूस पाया. पाया पडा. आकांक्षा पाया पडाव. दोन तीन. अभिनंदन अभिनंदन. झालं ना सगळं, आपण सेल्फी काढूयात का? चला. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत. मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाही. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.